कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाट परिसरात सकाळपासून ठाण मांडून बसलेला गवा अखेर सायंकाळी त्याच्या नैसर्गिक अधिवासात जाण्यासाठी बाहेर पडलाय. गव्याला नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी सकाळपासून पोलीस, वनविभाग त्याचबरोबर इतर संबंधित यंत्रणा प्रयत्न करत होत्या. मात्र हा गवा दमला असल्यामुळे सकाळपासून एकाच ठिकाणी बसून होता. अखेर काही वेळापूर्वी गव्यानं आपली जागा सोडली आणि पुन्हा तो परतीच्या दिशेला लागला. त्याच्या परतीच्या प्रवासात कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ नये यासाठी पोलीस आणि वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर शहरात एंट्री केलेला गवा आता त्याला त्याच्या पूर्ण अधिवासात त्याला घालवण्यात येत आहे. हाच तो महाकाय गवा म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 1 ते 1.5 टनाचा हा गवा आहे. जमदार क्लब आहे त्या ठिकाणी तो बसला होता आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा एकदा त्याच्या अधिवासात घालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अग्निशमन दल असेल, त्याचबरोबर पोलीस आहेत, वन विभाग आहेत, ही सगळी मंडळी आहेत. ते सकाळपासून या ठिकाणी ठाण मांडून बसली होती आणि गवा पुन्हा एकदा आता उसाच्या कडेकडेनं त्याच्या अधिवासात जायला सुरुवात झाली. एवढंच आहे की नागरिक आहेत ते प्रचंड गोंधळ करत आहेत. आपल्याला आधीचा जर अनुभव बघितला, पुण्यामधला असेल, सांगलीमधला असेल, जर अनुभव बघितला तर गव्याला अजिबात त्याला भितरून चालणार नाही, नाहीतर तो पुन्हा एकदा पिसाळेल. आणि म्हणून नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही पद्धतीनं गोंधळ करू नका. हा गवा आहे तो आता पुन्हा एकदा त्याच्या मार्गाने तो जंगलात जाईल. मात्र नागरिकांनी कुठलाही त्या ठिकाणी आताताहीपणा आहे तो करू नये, गोंधळ आहे तो करू नये, अशा पद्धतीची विनंती आहे ती करण्यात येत आहे. म्हणजे जर सकाळपासून जो जामदार क्लब या ठिकाणी ठाण मांडून बसला होता तो गवा आता संध्याकाळच्या सुमारास मात्र जंगलाकडे जायला निघालाय. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.